सांगली जिल्हा परिषदेमध्ये विकास आघाडीनं भाजपला पाठिंबा दिला असून भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालाय. इस्लामपूर इथं नामदार सदाभाऊ खोत, माननीय निशिकांत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, वैभवकाका नायकवडी, नानासाहेब महागडीक, सी बी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रयत विकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये रयत विकास आघाडीचा पाठिंबा जिल्हा परिषदेमध्ये व जिल्ह्यात सगळीकडेच भाजपला असेल असं सर्व नेत्यांनी एकमुखानं सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.